रडून घे, हवं ते एवढं रड. काय देवाच्या मनात आहे म्हणून हा दिवस बघावा लागला तोच जाणे. माझं चुकलं माई, पण मी कुठे चुकलो मला तेच कळत नाहीये माई. देवाने एवढी मोठी शिक्षा दिली आम्हाला, पण कुठे चुकलो तेच कळत नाहीये मी. हे बक्षिशा माणसाला ना कुठलीच गोष्ट पूर्ण मिळत नाही. कधी ना कधी तरी कुठल्या तरी गोष्टीला दुःखाच गालबोट हे लागतच. वरुणचा जन्म झाला, सगळे किती आनंदात होते. पहिला नातू, आपल्या घरातलं पहिलं बाळ, पण तो घरी आला तो एकटाच नाही आला. मानसिक कोमात आहे हे दुःख बरोबर घेऊन आला ना. आणि आता सुमी, सुमीला बाळ झालं याचा आनंद मानावा कि तुमच्या समोर एवढं एवढं दुःख आहे त्याच विचार जरी केला ना तरी डोकं सुन्न होऊन जात. तू धीर सोडू नको शशांक, दुःखाची दरी धीराने पार केल्यावर समोर सुखाचा डोंगर आपली वाट बघतोय हे लक्षात ठेव. माझं काय, मला कशावरच विश्वास राहिला नाहीये माई आता. अरे असं म्हणून कस चालेल. हे बघ, कदाचित ना देवाने काहीतरी वेगळंच योजलं असेल तुमच्यासाठी. आपण हे लक्षात ठेवूया की या सगळ्यात ना अप्पू सुखरूप घरी परत आली, ती आपल्या सोबत आहे हे महत्वाचं नाही का. ते आहेच, ते आहेच, पण मी तिला वाचवू शकलो असतो. मला नाही जमलं आणि मला नाही जमलं ना ही सल कायम माझ्या मनात राहणार. मी माफ नाही करू शकणार स्वतःला. नाही नाही शशांक, माझ्या डोळ्यात देखत तू आधी हे सगळं मनात काढून टाक. अप्पूकडे बघ, तिच्यासाठी तुला या दुःखात सावरायलाच हवं. दुःख खूप मोठ आहे रे, खूप मोठ्या तुमच्या दोघांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच.